नमस्कार मित्रांनो, आता या कोड्यामध्ये तुमच्यासमोर 9 गोल या ठिकाणी काढलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. एकाखाली एक आणि एकमेकांना समांतर असलेले हे 9 गोल आता तुम्हाला या पांढऱ्या कागदावरती दिसत आहेत. लॉकडाऊनच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला आता कोड एकदम सोपं आहे की या संपूर्ण 9 गोलांना 4 रेषेत बद्ध करायचं. या पद्धतीने की तुम्ही रेषेला सुरुवात केल्यानंतर ज्या ठिकाणी रेषा संपेल त्या ठिकाणाहून दुसरी रेषा सुरू झाली पाहिजे. अशा पद्धतीने फक्त 4 रेषा वापरून तुम्ही त्या 4 रेषेमध्ये या 9 गोलांना समाविष्ट करायचं. आणि यासाठी बघूया की तुम्हाला एक ठराविक वेळही दिला जाईल. या ठिकाणी आता हे 9 गोल काढलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचंय की समजा आता मी प्रयत्न केला, इथून 1 रेषा उडली, ही झाली 2 संपल्यानंतर, इथे ही संपली, मग ही झाली 3 आणि आता शेवटची रेषा ही झाली 4. परंतु हा 1 गोल शिल्लक राहतो म्हणून हे चुकलेलं आहे. दुसरं, समजा मी इकडून सुरुवात केली, ही 1 रेषा इथं संपली, ही 2, ही 3 आणि ही 4. अशा पद्धतीने इथं 2 गोळे तसेच शिल्लक राहिले म्हणजे ही पद्धत चुकलेली. तर मग प्रश्न असा या कोड्याचा की तुम्हाला कोणत्याही 4 रेषा अशा काढायच्यात की पहिली रेषा संपल्यानंतर दुसरी, दुसरी संपल्यानंतर तिसरी, तिसरी संपल्यानंतर चौथी, आणि ज्यामध्ये हे 4ही वर्तुळ समाविष्ट झाले पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला अर्थ वेळ देत आहे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर कशा पद्धतीने आपल्याला खालून या बाजूने आपण सुरुवात केली अशा पद्धतीने, त्यानंतर ही रेषा इथं संपली, पेन न उचलता आता आपण ही दुसरी रेषा काढली, ही रेषा इथं संपली, आता आपण ही तिसरी रेषा काढली इकडं, आणि इथून आता ही रेषा तिसरी ही संपली, आणि इथून आता ही चौथी रेषा सुरू झाली. तर अशा पद्धतीने 9 गोळ हे अशा 4 रेषेमध्ये आले. पुन्हा एकदा बघा, इथून सुरुवात केली 1, इकडं 2, इकडं 3 आणि इकडं 4. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि अजून अशा इंटरेस्टेड व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.